या शुभदिने मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदय बागे तिल सुमने स्वीकार मुचा श्रद्धेची। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधू भगिनींनो, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे चर्चेस बंद झाली होती। गेले अनेक महिने ख्रिस्ती श्रद्धावंतांना पवित्र मिसेत सहभागी होण्याची संधी नव्हती। भाविकांची गरज ओळखून वसई धर्म प्रांताचे भाविकांना अध्यात्म जोपण्यासाठी मदत व्हावी म्हणून पवित्र मिसेचे रेकॉर्डिंग करून यूट्यूब व सिग्नेट केबलवर प्रसारित केल्या। आता चर्चेस भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत। पवित्र मिसा भाविकांच्या गरजेनुसार साजरी केली जात आहेत, त्यामुळे पवित्र मिसेचे रेकॉर्डिंग करून त्या ऑनलाईन मिसात सहभागी होण्याची पद्धत आपण कालपासून बंद केली आहे। श्रद्धावंतांनी चर्चमध्ये येऊन पवित्र मिसेत सहभागी व्हावे। जे भाविक आजारी व खाटेला खिळलेले आहेत त्यांच्यासाठी प्रभू शब्दविधी यूट्यूब व सिग्नेट केबलवर धर्मप्रांतीय उपासना आयोग व बिशप हाऊसतर्फे सोमवार दिनांक 8 फेब्रुवारीपासून उपलब्ध केलं आहे। या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होत असताना आपलं मन आणि अंतःकरण शुद्ध करूया। आपल्या जे पाप आहेत त्याची आपण क्षमा मागूया। पापी जनांचे तारड करण्या प्रभुराया तू अवतरला। करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आमावरी। पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कळुरी। करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता आमावरी। तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा। करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आमावरी। समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन अपनाला शाश्वत जीवन दया कडूनी मिलत राहो। तथास्तु। पहिले वाचन उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन। देव बोलला, जीव जंतू थव्यांनी जले भरून जाऊत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या
अंतराळात पक्षी उड़ान करोत, प्रचंड जलचर जलात गजबसणारे आणि संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले। देवाने पहिले की हे चांगले आहे, देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलतृप्त व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होत आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पाचवा दिवस। मग देव बोलला, प्रत्येक जातीचे ग्राम पशु, रांगणारे प्राणी आणि वन पशु असे जीवधारी प्राणी पृथ्वी उपजव, आणि तसे झाले। असे प्रत्येक जातीचे वन पशु, ग्राम पशु आणि जमिनीवर रांगणारे जीव देवाने निर्माण केले। देवाने पाहिले की हे चांगले आहे। मग देव बोलला, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी प्राणी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण निर्माण करू। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर आणि नारी अशी ती निर्माण केली। देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यास म्हणाला, फलतृप्त व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा। देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फले देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो, ही तुमचे अन्न होतील। त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी ह्यांना अवघी हिरवळ खाव्यास देतो। आणि तसे झाले। आपण केवळ सर्व चांगले आहे असे देवाने पाहिले। सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली, हा सहावा दिवस। ह्याप्रमाणे आकाश आणि पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध केले। देवाने केलेले सर्व काही सातव्या दिवशी संपले। केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला। देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपून त्याने त्या दिवशी विसावा घेतला। आकाश आणि पृथ्वी ह्यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्तीक्रम हा होय। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानो। प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद। हे परमेश्वरा, आमचा प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे। हे परमेश्वरा, आमचा प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे। आकाश जे तुझे अंगुली कार्य आणि त्यात तू नेमलेले चंद्र आणि त्या तारे ह्यांच्याकडे पहावे तर, मृत्यू मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे। प्रतिसाद। हे परमेश्वरा, आमचा प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे। तू त्याला देवापेक्षा किंचित कमी असे केले आहे, त्याला गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुट मंडित केले आहे। तू त्याला आपल्या हाताच्या कृत्यांवर प्रभुत्व दिला आहे। तू सर्व काही
त्याच्याच पायाखाली ठेवले आहे. प्रतिसाद हे परमेश्वरा आमच्या प्रभु सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे. शेरडे मेंढरे गुरेडोरे अगदी एकूण एक जंगली जनावरे आकाशातील पाखरे समुद्रातील मासे सागरात संचार करणारे प्राणी देखील तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहे. प्रतिसाद हे परमेश्वरा आमच्या प्रभु सर्व पृथ्वीवर तुझे नाव कितीतरी थोर आहे. जय घोष. Hallelujah, 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 hallelujah. देव आपल्या वचनाला जगतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. परुशी आणि येरुसलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यानं अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. यावरून परुषांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत? त्यांनी त्याला उत्तर दिले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. त्याचा लेख असा, हे लोक ओठानी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे. ते माझी व्यर्थ उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवांची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता. आणखी तो त्यांना म्हणाला, तुम्ही आपला संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याचा छान मार्ग शोधून काढला आहे. कारण मोशेने सांगितले आहे की तू आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख, आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. पण तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावायचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. आणि ह्या सारख्या आणखी पुष्कळ गोष्टी करता. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधू भगिनीनो, आपण पहिल्या वाचनात ऐकलेलं आहे की देवाने आपल्या प्रतिरूपाप्रमाणे मनुष्य निर्माण केला, नर आणि नारी, आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रुप्त व्हा, बहुगुणित व्हा. देवाने पाहिले की आपण जे केले आहे ते चांगले आहे. पण आपण गेल्या वर्षी लॉकडाऊनचा जर विचार केला आणि त्या अगोदर आपल्या पृथ्वीकडे जर आपण पाहिले असता तर आपल्याला काय दिसते? आकाशात तुम्ही पाहिले, समुद्रात पाहिले, पृथ्वी जी आपण व्यापून टाकलेली आहे त्याच्यात आपण अतिक्रमण केलेलं आहे, विषाणू घातलेले आहेत, आणि ग्रेटा थुनबर्ग सारख्या तरुणीने युएनओना आणि सर्वांना मागणी केली की ही जी पृथ्वी पूर्वीसारखी होती ती आम्हाला परत द्या. प्रिय बंधू भगिनींनो,
जगभर जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा भीतीदायक शांतता सर्वत्र पसरली आणि ते आपल्याला पसंत नव्हतं, पण जसजसे दिवस आणि महिने गेले तर आपल्याला परिणाम दिसू लागले की चिमण्या परत आपल्या घरांकडे गावाकडे येऊ लागल्या, आपल्याला त्यांचं चिवचू आवाज ऐकू आलं आणि आम्ही आमच्या CCTV-कडे पाहतो तेव्हा आम्हाला सुद्धा फरक दिसते की एक वर्षापूर्वी जेव्हा टी व्ही अंधुकसं दिसायचं तर आता आम्हाला एकदम स्पष्ट आमच्या गेटच्या पुढे रस्त्यावर चाललेली वाहनं आणि माणसं स्पष्ट दिसतात त्या CCTV-वर. हे एक वर्षा अगोदर चित्र तसं नव्हतं. कदाचित परमेश्वर आता आपल्याकडे पाहताना म्हणत असेल, हा जो मानव मी माझ्या प्रतिमेप्रमाणे बनवला तो आत्ता कुठेतरी माझ्या प्रतिमेप्रमाणे दिसायला लागलेला आहे आणि माझ्या इच्छेप्रमाणे चालायला लागलेला आहे. आपण आपल्या घर बसल्या ही प्रार्थना करत आहोत तर ही पृथ्वी सुंदर कशी बनवू शकतो. तुम्ही आजारी आहात, वयोवृद्ध आहात, तुम्ही सांगाल आमच्या हातात काय आहे, बरंचसं काय आहे. आपल्या ज्या गरजा आहेत, समजा आपण वीज जी वापरतो ती पूर्ण गरजेची आहे का की तो बटन बंद करता येईल आणि वीज बचत करता येईल. आपण जो पाण्याचा गैरवापर करतो कारण आपल्याकडे ती पाणी पट्टी भरायची ऐपत आहे, वाहत जातो पाणी आपल्या गल्लीत, तर तो टाळता येईल का? न ती बचत जर आपण केली तर किती लाभ होईल विचार करा. अन्नाची जी आपण नासाडी करतो तर आवश्यक अन्न आपल्याला वापरता ही जबाबदारी घ्यावी. आपले पोप फ्रान्सिस सांगतात की तुम्ही जे अन्न घेतात ते पूर्ण खायला पाहिजे, नाश करायचं नाही, ही आपली जबाबदारी आहे. चर्चला तुम्ही जेव्हा येतात बरेच जण 2-व्हीलर 4-व्हीलरमध्ये प्रवास करून येतात. समजा आपल्या घरापासून चर्चला मिसासाठी येण्यासाठी नवीनासाठी आपण चालत आलो तर स्वतःच्या स्वास्थ्याकडे आपल्याला लक्ष देता येईल, त्याचबरोबर आपल्याला पृथ्वीचा तोल सांभाळण्यासाठी सहाय्य होईल, ट्रॅफिक जाम कमी होतील. आपण आपलं बँक बॅलन्स बघितलं तर आपण वाढवण्याचाच प्रयत्न करतो, तर तो बँक बॅलन्स आणि FDs वाढवण्यापेक्षा लग्न आणि इतर समारंभामध्ये इतका वायफल खर्च करण्यापेक्षा जर आपण जबाबदारीने एक ख्रिस्ती बनून आपल्या ग्रामीण भागातील गरिबांना घर बांधण्यासाठी, रस्ते दुरुस्त करण्यासाठी, जमीन सुपीक बनवण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, चांगलं आरोग्य देण्यासाठी, त्यासाठी जे आपले फादर सिस्टर्स कार्य करत आहेत त्यांना जर आपण अशी आर्थिक मदत केली तर आपण ही पृथ्वी परमेश्वराने दिलेली आहे त्याप्रमाणे आपण त्याला ती परत देऊ शकतो. आणि मग खरोखरच ज्या परमेश्वराने आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे त्या गरिबांनासुद्धा त्याच प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे आणि त्याला नक्कीच आनंद होईल जेव्हा आपण एकमेकांना सहाय्य करू. आपण आपल्या विनंत्या परमेश्वराकडे मांडूया. आपलं उत्तर गायनात असेल, ऐकावी प्रार्थना करीतो मी याचना. करीतो मी याचना, ऐकावी प्रार्थना. आपले पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरु व धर्मभगिनी यांना परमेश्वराने अंधारात असलेल्यांना ख्रिस्ताचा प्रकाश देण्यात कृपा द्यावी म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया. करीतो मी याचना, ऐकावी प्रार्थना.
प्रभु ख्रिस्ताच्या शांतीचा प्रेमाचा व क्षमेचा अनुभव आपल्याला दैनंदिन यावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। करितो मे याचना ऐकावे प्रार्थना। जे तरुण तरुणी नैराश्य अवस्थेत आहेत अशांना परमेश्वराने धीर व दिलासा देऊन त्यांना सुमार्गाने दाखवावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। करितो मे याचना ऐकावे प्रार्थना। आपल्या धर्मप्रांतात जे लोक दुःखी व कष्टी आहेत आजारी आहेत त्यांचे दुःख व आजार प्रभूच्या दिव्य शक्तीने बरे व्हावेत म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। करितो मे याचना ऐकावे प्रार्थना। क्षणभर आपण शांत राहू आपल्या वैयक्तिक विनंत्या गरजा परमेश्वरासमोर मांडूया। आपल्या या गरजा परमेश्वराने मान्य कराव्या त्याच्या प्रतिमेप्रमाणे आपल्याला त्यांनी बनवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला जगता यावं म्हणून प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया। हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। या दिवसात आपण लोर्ड्स माऊलीचा नवीना करत आहोत आणि दोन दिवसात आपण तो सण साजरा करणार आहोत। परमेश्वराच्या आईने आपल्यासाठी मध्यस्थी करावी तिच्याकडे आपण विनवणी करूया। नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापियांसाठी विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर तुम्हाचा आशीर्वाद देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। भागिवंता संतंतो आमासाठी शुपाशी मासाबा आता आणि मरणाचे वेळे आता आणि मरणाचे वेळे